नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी आर टी लेक्चरचे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण महाराष्ट्राच्या महसूल विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या तलाठी या भरती परीक्षेच्या संदर्भातील असणाऱ्या काही महत्त्वाच्या घटकांच्याविषयी आपण माहिती बघितलेली होती. हे घटक जसे तलाठी या भरती परीक्षेशी संबंधित आहेत किंवा महत्त्वाचे आहेत, तसेच इतर ज्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आता होऊ घातलेल्या त्याच्यामध्ये गट क ही पूर्वपरीक्षा, त्याचबरोबर वनरक्षक ही भरती परीक्षा, त्याचबरोबर आता पोलीस भरती परीक्षा आणि इतर ज्या भरती परीक्षा आहेत त्या सर्व भरती परीक्षांच्या संदर्भामध्ये हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. या घटकांची माहिती आपण थोडक्यात बघत आहोत, कारण हे घटक परीक्षेला विचारली जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण या घटकांच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे तेवढंच बघत आहोत. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारचं एक महत्त्वाचा घटक बघायचा आहे की ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे, किंबहुना याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणून आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरला हा घटक बघायचा आहे. या अगोदर याच घटकाच्या संदर्भामध्ये आपण दोन व्हिडिओ बघितलेले, त्याच्यातील पहिला व्हिडिओ आहे तो म्हणजे जगातील सर्वोच्च पर्वत शिखरे जी 8000 उंचीमध्ये येतात ती आपल्या सर्व मध्य आशिया खंडामध्ये आहेत, त्यांच्याविषयी आपण माहिती बघितलेली होती. पाठीमागच्या लेक्चरला आपण खंडनिहाय सर्वोच्च पर्वत शिखरे म्हणजे आपल्या पृथ्वीवरती असणारी 7 खंड आणि या 7 खंडामध्ये प्रत्येक खंडात असणारं सर्वोच्च पर्वत शिखर कोणतं आहे त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा घटक बघायचा आहे, तो म्हणजे आपल्या भारतातील राज्यनिहाय सर्वोच्च पर्वत शिखर आपल्याला बघायचे आहेत. आपण बघतो की आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या भारताची जी प्राकृतिक रचना आहे ती प्राकृतिक रचना ही अशाच प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपण जर बघितलं तर उत्तरेला असणारा हिमालय, त्यानंतर येणारा मैदानी प्रदेश, परत पठारी प्रदेश, पठाराच्या दोन्ही बाजूला असणारी पूर्व घाट पश्चिम घाट आणि या पूर्व पश्चिम घाटाच्या असणाऱ्या इतर उपर डोंगररांगा, या सर्वांच्यामध्ये असणारी छोटी मोठी अनेक पर्वत शिखरं आहेत. ती राज्यनिहाय प्रत्येक राज्यामध्ये असणारं कोणतं पर्वत शिखर उंच आहे हे आपल्याला आजच्या लेक्चरला या ठिकाणी बघायचं आहे. या घटकाच्या संदर्भातही या ठिकाणी परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे किंवा विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा घटक बघायचा आहे की भारतातील राज्यनिहाय जी सर्वोच्च शिखरं आहेत तिथे बघायची आहेत. आपण जर बघितलं तर भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे, त्याचबरोबर जगातील सर्वात उंच असणारे आपल्या भारतातील पर्वत आपल्या भारतात पाहायला मिळतात. हिमालय पर्वतरांग ही 3 भागांच्यामध्ये विभागली गेलेली आहे. या अगोदर आपण या ठिकाणी आपल्या भारताची प्राकृतिक रचना बघत असताना हिमालय पर्वतरांग बघितलेली आहे. याच्यामध्ये हिमालयाच्या पर्वतरांगांचे विभाग बघितलेले आहेत, प्रदेशानुसार बघितलेले आहेत, त्याचबरोबर प्राकृतिक रचनेनुसार बघितलेले आहेत. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हिमालयाची पर्वतरांग ही प्रामुख्याने 3 विभागामध्ये विभागली गेलेली आहे. त्याच्यातील पहिला ग्रेटर हिमालय, सर्वात उंच असणारा मध्य हिमालय किंवा जो कमी उंचीचा आहे तो लेसर हिमालय आणि शिवालिक टेकड्या, या सर्वात अलीकडच्या भारतातून हिमालयात जात असताना ज्या सर्वप्रथम लागतात त्या शिवालिक टेकड्या, अशा एकूण 3 विभागांच्यामध्ये या हिमालयाची विभागणी झालेली आहे. आणि या 3 विभागांच्यामध्ये आपल्या भारतातील अनेक राज्य येतात, त्यामुळे सर्वात जास्त उंचीचे पर्वत शिखर त्याच ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळतात. हिमालय पर्वतामुळे आपल्याला उत्तरेकडील राज्याच्यामध्ये 5000 मीटरपेक्षाही जास्त उंचीचे असणारे पर्वत आपल्याला असलेले पाहायला मिळतात, ज्याची उंची समुद्रसपाटीपासून 5000 मीटर आहे, म्हणजेच 5 किलोमीटर एवढी आहे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आहे, अशा प्रकारचे पर्वत असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर आपण दख्खनचं द्विकल्पीय प्रदेश बघितला तर त्याच्या दोन्ही बाजूला असणारा पूर्व घाट आणि पश्चिम घाट, या पूर्व आणि पश्चिम घाटामध्येही अनेक पर्वत शिखरं असलेली पाहायला मिळतात, तीही अनेक राज्यामध्ये येतात. त्याही पर्वत शिखरांच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर भारतातील मध्य भारतामध्ये पठारावरती स्थित असणारे गिरनार पर्वत आहे, गुरु शिखर आहे, हेही पर्वत आपल्याला दिसतात. त्याचबरोबर राजस्थान या राज्यामध्ये येणारी अरवलीची पर्वतरांग आहे, विंध्य पर्वतरांग आहे, सातपुडा पर्वतरांग आहे, या सगळ्या पर्वतरांगांच्यामध्ये विविध आपल्याला पर्वत शिखरं असलेली पाहायला मिळतात. तीच आपल्याला या ठिकाणी राज्यनिहाय जी सर्वोच्च पर्वत शिखर आहे त्याची या ठिकाणी माहिती बघायची आहे. आपण जर बघितलं तर आपल्या इकडच्या मुख्य पर्वतरांग आपल्याला बघायचं आहे, त्याच्यामध्ये पहिली पर्वतरांग येते ती हिमालय पर्वतरांग, दुसरी आहे काराकोरम पर्वतरांग, त्यानंतर येते पूर्व माउंटन पर्वतरांग म्हणजे त्यालाच पूर्वांचल रेंज असं म्हणतात, त्यानंतर सातपुडा पर्वतरांग, विंध्य पर्वतरांग, अरवली पर्वतरांग, पूर्व आणि पश्चिम घाट, या आपल्या भारतातल्या काही प्रमुख पर्वतरांग आहेत. आता आपल्याला या ठिकाणी भारतातील राज्यनिहाय जी सर्वोच्च पर्वत शिखर आहेत ती बघायची आहेत. आपल्या भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये येतं. पर्वताचं नाव आहे केटू,
त्यालाच गॉडविन एस्टिन असेही म्हटलं जातं. याची उंची जर मीटरमध्ये बघितली तर 8,611 मीटर एवढी उंची आहे आणि हे पर्वत शिखर काराकोरम पर्वतरांगेमध्ये येतं. हे या आपल्या भारतातील पहिलं महत्त्वाचं सर्वोच्च पर्वत शिखर आहे, जे भारतातील पण आहे आणि जम्मू काश्मीर या राज्यातील पण सर्वोच्च पर्वत शिखर म्हणून ओळखलं जातं. आपल्या भारतातील दुसरं सर्वोच्च पर्वत शिखर असणारं ते म्हणजे सिक्कीम या राज्यात येणारं कांचनगंगा हे पर्वत शिखर, ज्याची उंची समुद्रसपाटीपासून 8,586 मीटर एवढी आहे. तर याचा समावेश हा पूर्व हिमालयात येतो, म्हणजे पूर्वेकडील हिमालयाचा जो भाग आहे, म्हणजे आपण बघतो की आसाम हिमालय, त्याचबरोबर लडाख हिमालय, हे जे आपण हिमालयाचे वेगवेगळे भाग बघतो त्या भागातील असणारा जो पूर्व हिमालय आहे, त्या पूर्व हिमालयामध्ये कांचनगंगा या पर्वत शिखराचा समावेश होतो. हे आपल्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं उंचीचं पर्वत शिखर आणि सिक्कीम या राज्यातील सर्वोच्च पर्वत शिखर म्हणून ओळखले जातं. त्यानंतर येतो उत्तराखंड राज्य. या उत्तराखंड राज्यामधील सर्वोच्च पर्वत शिखर आहे नंदादेवी. हे नंदादेवी पर्वत शिखर आपल्या भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पर्वत शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 7,816 मीटर एवढी आहे. तर हे पर्वत शिखर गढवाल या हिमालयात येत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये कांगतो हे पर्वत शिखर सर्वात उंच आहे. या पर्वत शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची 7,090 मीटर एवढी आहे. तर हेही पर्वत शिखर पूर्व हिमालयात येत. त्यानंतरचं राज्य आहे हिमाचल प्रदेश. या हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये रेओ पुरगईल हे पर्वत शिखर आहे. ते सर्व उंच पर्वत शिखर या हिमाचल प्रदेश या राज्यातील आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 6,816 मीटर एवढी आहे. तर या पर्वत शिखराचा समावेश पश्चिम हिमालयामध्ये होतो. त्यानंतर ईशान्येकडचं राज्य असणारं नागालँड. नागालँड राज्यातील सर्वोच्च पर्वत शिखर माउंट सारामती हे आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3,841 मीटर आहे. तर हे पर्वत शिखर हिमालयाच्याच असणाऱ्या ज्या डोंगररांगा आहेत ईशान्येकडच्या, त्या ईशान्येकडच्या डोंगररांगामधील नागा डोंगर जे आहेत त्या नागा डोंगरातील हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे आणि ते नागालँड या राज्यातील हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमधील संदकफू हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे, सर्वात उंचीचं शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 3,636 मीटर एवढी आहे. तर याचा समावेश पूर्व हिमालयात होतो. म्हणजे जर आपण बघितलं तर हिमालयात येणाऱ्या पूर्व हिमालयाच्या ज्या इतर पर्वतरांगा आहेत किंवा इतर जे छोटे डोंगर आहेत त्या डोंगरांच्यामधील असणारं हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे. त्याचबरोबर मणिपूर या राज्यातील सर्वोच्च पर्वत शिखर किंवा सर्वात उंच डोंगर किंवा पर्वत माउंट इसो हा आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 2,994 मीटर आहे. तर हे जे पर्वत शिखर आहे हे मणिपूर राज्यातील सेनापती या जिल्ह्यामध्ये येतं. त्यानंतर दक्षिणेकडचं असणारं सर्वोच्च पर्वत शिखर किंवा दक्षिण भारतातलं सर्वोच्च पर्वत शिखर म्हणून ज्याला ओळखलं जातं ते केरळ या राज्यातील सर्वोच्च पर्वत शिखर अन्नाईमुडी हे आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 2,695 मीटर एवढी आहे. हे जे पर्वत शिखर आहे अन्नाईमुडी हे आपल्या भारताच्या पश्चिमेला असणारा जो पश्चिम घाट आहे या पश्चिम घाटातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे. त्याचबरोबर दक्षिण भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे. अशी याची 2-3 वैशिष्ट्ये आहेत. म्हणून याच्यावरती परीक्षेला विविध प्रकारचे किंवा उलटसुलट प्रश्न विचारले जाऊ शकतील. किंवा दक्षिणेकडचं सर्वोच्च पर्वत शिखर किंवा पश्चिम घाटातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणतं, असे विविध प्रकारचे प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. आता जर इथं बघितलं तर केरळ या राज्यातील हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट पश्चिम घाटातील सर्वोच्च पर्वत शिखर. तिसरी गोष्ट दक्षिण भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर. ह्या सगळ्या 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचं आहे तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यातील दोडाबेट्टा हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 2,636 मीटर एवढी आहे. या पर्वत शिखराचा समावेश निलगिरी डोंगररांगेमध्ये होतो. पुढचा ईशान्येकडचं राज्य मिझोराम. मिझोराम या राज्यातील फवंगपुई हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 2,195 मीटर आहे. हे पर्वत शिखर शोहा या जिल्ह्यामध्ये येत. त्यानंतरचं आहे ईशान्येकडचंच राज्य मेघालय. मेघालयातील शिलाँग पर्वत हा सर्वोच्च पर्वत शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1,965 मीटर एवढी आहे. हे सर्वोच्च पर्वत शिखर खासी या डोंगरामध्ये. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणेला असणारं कर्नाटक हे राज्य. कर्नाटक या राज्यातील मुल्लय्यनगिरी हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1,925 मीटर एवढी आहे. हे आपल्या महाराष्ट्रामधूनच पुढे जाणारी जी पश्चिम घाटाची पर्वतरांग आहे
त्या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेमध्ये हिमलयनगिरी मुल्लय्यनागिरी हे कर्नाटक या राज्यातील सर्वोच्च पर्वत शिखर आहेत. त्यानंतर राजस्थान राज्य, राजस्थान या राज्यातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे गुरुशिखर. गुरुशिखर हे राजस्थान या राज्यातील सर्वोच्च पर्वत शिखर, त्याचबरोबर थंड हवेचं ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1722 मीटर एवढी आहे. हे पर्वत शिखर जी सर्वात जुनी पर्वतरांग किंवा वली पर्वत ज्याला म्हटलं जातं ती अरवली पर्वताची रांग, या अरवली पर्वतातील सर्वात उंच पर्वत शिखर म्हणून गुरुशिखर ओळखलं जातं. त्यानंतर आहे आंध्र प्रदेश राज्य. या आंध्र प्रदेश राज्यातील अरमाकोंडा हे पर्वत शिखर आहे. ते आंध्र प्रदेश राज्यातील सर्वोच्च पर्वत शिखर ओळखलं जातं. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1680 मीटर आहे. हे पर्वत शिखर पूर्व घाटामध्ये येतं, म्हणजे जो पूर्व घाट आपल्या बंगालच्या उपसागराला समांतर आहे किंवा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीला समांतर आहे त्या पूर्व घाटामध्ये हे पर्वत शिखर येत. पुढचं आहे ओरिसा राज्य. ओडिशा राज्यातील देवमली हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1672 मीटर एवढी आहे. याचा समावेश पूर्व घाटामध्ये होतो. त्यानंतर आहे महाराष्ट्र. आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर तुम्हाला माहितीच आहे की कळसूबाई आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1646 मीटर आहे. याचा समावेश पश्चिमेकडे येतो. आणि जर आपण जिल्ह्याचा विचार करायला गेलो तर आपण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे अहमदनगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरती असलेलं पाहायला मिळतं, परंतु प्रशासकीयदृष्ट्या ते अहमदनगर जिल्ह्यामध्येच येत. पुढचं आहे हरियाणा राज्य. हरियाणा राज्यातील कारोह हे पर्वत शिखर सर्वात उंच आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1499 मीटर एवढी आहे. हे पर्वत शिखर मोरानी या पर्वतरांगेमध्ये येतं. त्यानंतर आहे झारखंड. झारखंड राज्यातील परसनाथ हे सर्वात उंच पर्वत शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1366 मीटर एवढी आहे. हे पर्वत शिखर पारसनाथ डोंगर या रांगेत येतं. त्यानंतर मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे धूपगड. हे आपल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमेवरती असणारं धूपगड हे पर्वत शिखर आहे. हे सातपुडा या पर्वतरांगेमध्ये येतं. तर याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1350 मीटर एवढी आहे. त्यानंतर आहे छत्तीसगड राज्य. छत्तीसगड राज्यातील बैलादिला हे पर्वतरांग आहे. या पर्वतरांग हे सर्वोच्च किंवा सर्वात उंच पर्वत शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1276 मीटर आहे. हे पर्वत शिखर दांतेवाडा या जिल्ह्यामध्ये येतं, जो जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो तो दांतेवाडा या जिल्ह्यामध्ये असणारं हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे. त्यानंतर त्रिपुरा. त्रिपुरा या राज्यातील बैतालोंगची हे 1097 मीटर उंचीचं पर्वत शिखर आहे. ते जामपुरी डोंगरांगेत येतं. त्यानंतर गुजरात. गुजरात या राज्यातील सर्वोच्च पर्वत शिखर गिरनार हे धार्मिक ठिकाण म्हणूनही ओळखलं जातं. हे गुजरात राज्यातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1045 मीटर एवढी आहे. हे जुनागड या गुजरात राज्यातील जुनागड या जिल्ह्यामध्ये येतं. त्यानंतर गोवा आपल्या भारताच्या दक्षिणेकडचं छोटंसं राज्य. त्याच्यामध्ये असणारं सोसोगड हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1022 मीटर एवढी आहे. हे पर्वत शिखर पश्चिम घाटामध्ये येतं. उत्तर प्रदेशातील अस्मोत पर्वत शिखर हे सर्वात उंच पर्वत शिखर आहे. याची उंची 957 मीटर आहे. हिमालयाच्या ज्या आपण भारतातून हिमालयात जात असताना ज्या आडव्या पर्वतरांगाच्या तीन विभागणी केली जाते, याच्यामधील शिवालिक टेकड्या, त्याचबरोबर लेसर हिमालय आणि ग्रेटर हिमालय, याच्यातील शिवालिक टेकड्या ज्या आहेत, शिवालिक टेकड्यांच्यामध्ये हे अस्मोत पर्वत आहे. त्यानंतर बिहार राज्य. बिहार या राज्यातील सोमेश्वर हे सर्वात उंच पर्वत शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 880 मीटर एवढी आहे. हे चंपारण्य या भागामध्ये येतं. त्यानंतर अंदमान आणि निकोबार ही असणारी हा केंद्रशासित प्रदेश किंवा बेटे, या बेटांच्यामध्ये सँडल पर्वत हा सर्वात उंच पर्वत आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची 731 मीटर आहे. हे उत्तर अंदमान बेट या भागातलं सर्वात उंच पर्वत शिखर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, किंवा अंदमान निकोबार बेटावरचं सर्वात उंच पर्वत शिखर आहे. त्यानंतर आत्ता अलीकडेच निर्मित झालेल्या तेलंगणा राज्य. या तेलंगणा राज्यातील लक्ष्मीदेवपल्ली हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासून उंची 670 मीटर एवढी आहे. हे डेक्कन पठारावरचं असणारं तेलंगणा राज्यातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी. या पुदुचेरीतील लेस माउंटेनियस रोगोस हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे. याची उंची 30 मीटर एवढी आहे. हे काराकाय जिल्ह्यामध्ये येतं.
अशा प्रकारे ही आपल्या भारतातील असणारी राज्यनिहाय असणारी सर्वोच्च पर्वत शिखरं आहेत. याच्या संदर्भात परीक्षेला तुम्हाला सिक्वेन्स किंवा तुम्हाला क्रम लावण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा याच्या वैशिष्ट्याच्या संदर्भात उंची राज्य किंवा पर्वतरांगेच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा घटक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. याच्या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.